आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. बिझी आहेस का? नाही, माझं तर रोजचंच काम चालू आहे. तुम्हाला काय बोलायचं होतं? या बसा आणि बोला. नाही राहू दे अरुण, देवसेनाची इच्छा होती म्हणूनच आपल्या महालात नवरात्रीची पूजा मोठ्या थाटामाटात साजरी होते. लक्ष्मी, सरस्वती, ईश्वरी अशा इतर देवींच्या या नवरात्री सोहळ्यात कथा, संगीत, नृत्य अशा तिन्ही कलांचं जर का आपण आयोजन केलं तर सगळे खुश होतील असं मला वाटतं. नवरात्रीत कथा ऐकली, आता संगीत सुद्धा होणार आहे, आता फक्त नृत्य उरलंय. त्यामुळे जर का भरतनाट्यमचं आयोजन केलं तर मग नवरात्र दणक्यात साजरी केल्यासारखी होईल, नाही का? हां, तुम्ही पण बरोबर बोलताय तसं. भरतनाट्यमच्या कलाकारांना आपण बाहेरून बोलावून घेऊ मग. अरे बाहेरच्या कशाला कोणाला बोलवायचं? आपली सीता आहे ना, ती चांगलं भरतनाट्यम करते की? तुम्हाला कोण बोललं? घरातले सगळेच बोलतात असं. छान, मला माहितीच नव्हतं की तिला भरतनाट्य येतं. मला कळलं म्हणूनच तर मी तुला सांगितलं. तू सीताला बोलावून तिला भरतनाट्यम करायचा आग्रह कर. मी दुसरी तयारी करतो की बाहेरचे येऊन नृत्य करण्यापेक्षा सीताने जर नृत्य केलं तर बरंच होईल ना. मी आता जाऊन तिच्याशी बोलतो. तू सीताला नाचायला सांग, त्यानंतर मी माझा खेळ सुरू करतो. सीता या अरुण, तुला भरतनाट्यम येतं का? हो येतं, पण तुम्ही का विचारताय? अगं नवरात्री तुझं नृत्य झालं तर सगळ्यांना बरं वाटेल असं म्हणताय, त्यामुळे तू ते करशील का? तुम्ही स्वतःहून इथे आलात आणि मला नृत्य करायला सांगताय, मी नाही कशी म्हणेन. आजच्या दिवशी तुझं विशेष भरतनाट्यम हे झालंच पाहिजे.